शक्ती प्रदर्शन करीत डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाचा पदभार घेतला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांची आज वाजत गाजत सोलापूर काँग्रेस भवन येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निमित्त होते त्यांचे जिल्हाध्यक्षपद निवडीनंतर पदभार घेण्याचा समारंभ. गेल्या 2 दिवसापासून काँग्रेस भवन येथे धवलसिंग यांच्या पदभार कार्यक्रमानिमित्त जय्यत तयारी सुरू होती. दरम्यान गुरुवारी दुपारी 12 वाजता धवलसिंग मोहिते पाटील यांचे आगमन काँग्रेस भवन येथे झाला. फुलांच्या पुष्पवृष्टीमध्ये हलगीच्या निनादात कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्याच्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपनवर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश बाले, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, नगरसेवक चेतन नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्रिशेल नरोळे, कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, अशफाक बळवर्गी, हरीश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सायन शेख, शहर महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी महापौर अलका राठोड, संजय हेमगड्डी आदींसह काँग्रेसचे विविध तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी मिळेल. काँग्रेस पक्ष वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान असणार आहे. नवयुवक तरुण त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडे नक्कीच वळतील. जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचे कार्य त्यांच्या हातून यापुढील काळात होणार असल्याचे मनोगत यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केलं. प्रतापसिंग मोहिते पाटलांचे चिरंजीव आहे. ज्यावेळी प्रतापसिंग मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्ष व्हायचं होतं, युवक काँग्रेस पादरवाडीचं नाही युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्हायचं होत, त्यावेळी एवढा टोकाचा संघर्ष झाला. त्यावेळी इंदिरा गांधी पर्यंत प्रकरण केलं. शेवटी वसंतदादा त्यावेळी मंत्रिमंडळ दहाशे पर मुंबईमध्ये झेड कोण टाकलं प्रताप यांचं नाव त्या. मग त्याच्यानंतर त्यांचे जे जिल्ह्यामध्ये दौरे सुरू झाले, एक युकांची फळी उभारली आणि त्याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषदमध्ये आपलं पूर्ण बहुमत, त्या जिल्ह्यामध्ये सगळे होतो आम्ही. पप्पा अध्यक्ष होते, मी होतो, रुद्रप्पा होते, बबन दादा, राजेंद्र पाटील, दिगंबर बाबा आणि मला वाटतं आम्ही सगळे त्याच्यातले आमदार झालो. काही मंत्री पण झालो त्याच्यात. म्हेत्रे साहेबांना सांगितलं डिझेल पेट्रोल. म्हेत्रे साहेब मनमोहन सिंग साहेबांच्या काळात जगाच्या बाजारामध्ये 68 रुपये डॉलर पेट्रोलचा दर होता, त्यावेळी आपला 60 रुपये दर होता. आजही जगाच्या बाजारात 68 रुपये डॉलर दर आहे, मात्र 115 रुपये 120 रुपये पेट्रोलचा दर आहे. 132% पेट्रोलवर टॅक्स आहे. हे महागाईच बोलत होते. पुणे नेली महागाई कालच्या एका महिन्यामध्ये 6 वेळा सिलेंडरचे दर वाढले. सिलेंडरची सबसिडी खवा काढली कुणालाच कळलं नाही. सगळ्या खतावरची सबसिडी काढली कुणालाही सबसिडी फुकट द्यायचं नाही, त्याचं धोरण. धवलसिंग मोहिते पाटीलच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे. जिल्हा अध्यक्ष निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था पाहता पक्षवाढीसाठी जिल्हाभर गाव भेट दौरा कार्यकर्त्यांशी संवाद साधून अडचणी सोडवण्यात येतील. जिल्ह्याचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण कार्यक्रम जिल्हाभर राबवणार आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने जनतेचे काम करण्यासाठी हे पद आपण स्वीकारले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील, त्यासाठी नवयुवकांनी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीर उभे राहिले पाहिजे असे मनोगत यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. असतील मध्ये बातमी वाचले म्हणले चोपर साहेब म्हणले पप्पा मित्र पप्पांचे मित्र असं पुरे नाही त्यांना म्हणायचं असेल भावाचं मित्र असं म्हणायचं असेल या कार्य सोपर साहेब पण आमचे सुद्धा ते मित्र आहेत आणि त्यामुळे तुमच्यापैकी कोणी झालं असतं तरी मला आनंदच होता. पण शेवटी पद कोणाला नको असत, माझी पण इच्छा होती. आठवड्यातील एक दिवस काँग्रेस भवन मध्ये तर उर्वरित 6 दिवस संपूर्ण जिल्हा दौरा हा आपला कार्यक्रम असणार आहे असेही मोहिते पाटील म्हणाले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धवलसिंह यांच्या माध्यमातून आता काँग्रेसचे धवल पर्व सुरू झाले. जिल्हा हा पूर्वीपासून काँग्रेस प्रेमी राहिलेला, मधल्या काळामध्ये जरी थोडे विस्कळीतपणा आला असला तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय शिंदे साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेब
माझ्या सर्व नेत्यांच्या सरकारने मार्गदर्शनी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वॉर्ड ग्राम गण गट तालुक्यामध्ये परत एकदा नव्या जोमानं कार्यकर्त्यांना पाठीशी उभं राहून त्यांच्याशी एक दांडगा संपर्क ठेवून सोलापूर जिल्ह्यामध्ये परत एकदा काँग्रेसचं जाळं हे ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये मी काम करतो. आदेशांबद्दल बोलायचं नाही, जो तो आपल्या आपल्या परीनं पक्षाला योगदान देत असतो. पण नक्कीच आठवड्यातून एक दिवस सोलापूरच्या या ऑफिसला राहणारे आणि इतर 6 दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला देणार आहे. मला आजचा पदग्रहण समारंभ झाल्यानंतर लगेचच प्रत्येक तालुका न्याय प्रत्येक आजी माजी पदाधिकाऱ्यांची मी इथं ऑफिसमध्ये मीटिंग बोलवणार आहे. एक सद्य परिस्थिती तालुक्याची जाणून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच प्रत्येक गणगटमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता भेटीचा दौरा आयोजित करणार आहे आणि त्याच्यानंतरच सगळ्यांशी ज्येष्ठ नेतेमंडळींशी नाना भाऊ पटोले आहेत, आपले शिंदेसाहेब आहेत, ताई आहेत, मित्रेसाहेब आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून जिल्ह्याची कार्यकारिणी आम्ही निर्माण करू.